आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर। सुरुवातीलाच एक मोठी महत्त्वाची बातमी हाती येते, ती म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा त्यांचे सहकारी मंत्री शिवसेना आमदार आणि खासदार यांच्यासोबतचा अयोध्येचा दौरा 5 एप्रिल रोजी असणार आहे। येत्या 5 एप्रिलला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांचे सर्व सहकारी मंत्री आमदार आणि खासदार यांच्यासह अयोध्येला जाणार आहेत। अयोध्येमध्ये प्रभू श्री राम यांचं ते दर्शन घेतील, साधू संत आणि महंतांच्याकडून शिवधनुष्य स्वीकारतील अशी माहिती न्यूज 18 लोकमतला सूत्रांनी दिली। या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी ती म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांचा अयोध्या दौरा निश्चित झालाय। हा दौरा 5 एप्रिल रोजी असणार आहे। सूरतच्या न्यायालयानं 2 वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाली आहे। राहुल गांधी यांच्यानंतर आता खासदार संजय राऊत यांच्याही अडचणी वाढण्याची शक्यता आहे। राऊत हक्कभंग प्रकरणात आता थेट केंद्राकडे हा प्रस्ताव पाठवण्यात आला। संजय राऊतांचं हक्कभंग प्रकरण केंद्राकडे, उपसभापती नीलम गोऱ्हेंनी राऊतांना फटकारलं। संजय राऊत यांच्या अडचणी वाढणार, राहुल गांधींनंतर राऊतांचा नंबर लागणार। चोरांचं मंडळ, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावरील कारवाईचा चेंडू आता केंद्राच्या कोर्टात लोटण्यात आलाय, कारण विधानसभेकडून आता हक्कभंग प्रकरण राज्यसभेत पाठवण्यात आलं आहे। विधान परिषद आणि विधानसभा या दोन्ही सभागृहात हक्कभंग सादर करण्यात आला, पण संजय राऊत राज्यसभेचे खासदार असल्यानं हे प्रकरण राज्यसभेच्या सभापतींकडे पाठवण्यात आलंय। संसदेच्या वरिष्ठ सभागृहाचे म्हणजेच राज्यसभेचे ज्येष्ठ सदस्य असूनही विधानसभेच्या विशेष अधिकार समितीच्या कार्यवाहीबद्दल त्यांनी संशय निर्माण करणे अपेक्षित नाही। या पार्श्वभूमीवर त्यांच्याद्वारे सादर करण्यात आलेल्या खुलाशामध्ये व्यक्त करण्यात आलेल्या मताशी मी सहमत होऊ शकत नाही। चोरांचं मंडळ, चोरमंडल या वक्तव्यानंतर संजय राऊत यांना हक्कभंगाची नोटीस बजावण्यात आली होती। याला राऊत यांनी उत्तर दिलं। हक्कभंग समितीविषयी विधिमंडळ प्रधान सचिवांना पत्र पाठवत राऊत यांनी हक्कभंग समितीवरतीच आक्षेप घेतला। हक्कभंग कारवाईच्या संदर्भात स्थापन केलेली समिती ही स्वतंत्र तसंच तटस्थ स्वरूपाची असणं अपेक्षित होतं, मात्र समितीमध्ये फक्त राजकीय विरोधकांना जाणीवपूर्वक स्थान दिल्याचं संजय राऊत यांनी आपल्या पत्रात म्हटलं होतं। मुळात माझ्यावरचा हक्कभंगच बेकायदेशीर आहे हे मी वारंवार सांगितलं, तक्रारदारच न्यायाधीश आहेत। अशा समितीपुढे कोणाला न्याय मिळू शकतो? दुसरं असं की मी काही चुकीचं काही केलं नाही, काही बोललो। पण संजय राऊत यांच्या या स्पष्टीकरणानंतर विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी नाराजी व्यक्त करत राऊत यांना फटकारलं। संजय राऊत यांनी सभागृहाच्या नेमण्यात आलेल्या विशेष अधिकार समितीवर, समितीच्या निपक्षपातीपणावर व एकूणच समितीच्या कार्यवाही व प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण केलेले आहे। संसदेच्या वरिष्ठ सभागृहाचे म्हणजेच राज्यसभेचे ज्येष्ठ सदस्य असूनही विधान परिषद विशेष अधिकार समितीच्या कार्यवाहीबद्दल त्यांनी संशय निर्माण करणे अपेक्षित नाही। या पार्श्वभूमीवर त्यांचेद्वारे विधान परिषदेच्या विशेषाधिकार समिती संदर्भात खुलाशामध्ये व्यक्त केलेल्या मतांशी मी पूर्णतः सहमत होऊ शकत नाही, त्यामुळे त्यांचा खुलासा मला उचित व समाधानकारक वाटत नाही। एकंदरीतच राऊत यांच्या या विधानावरून महाविकास आघाडीतून विरोधाचा सूर उमटतो आहे। आता नीलम गोऱ्हे यांनीही राऊत यांना फटकारल्यानं राऊतांवरून महाविकास आघाडीतले मतभेद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलेत। राऊतांचं प्रकरण राज्यसभेकडे सोपवण्यात आल्यानं त्यांचं भविष्य आता राज्यसभेच्या अभिप्रायावरती आधारित असल्याची चर्चा सुरू आहे, त्यामुळे आता राज्यसभेचा अभिप्राय कधी येतो याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। चोरमंडळ। उद्धव ठाकरे यांची रविवारी मालेगावमध्ये सभा होणार आहे आणि या सभेच्या माध्यमातून दादा भुसे यांना घेरण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे यांच्याकडून केला जातोय। विशेष म्हणजे विधानसभा निवडणुकांसाठी जवळपास 1.5 वर्ष शिल्लक असताना ठाकरे गटानं दादा भुसे यांच्या विरोधातला उमेदवार सुद्धा घोषित केलाय आणि त्यामुळे दादा भुसेंना घेरण्यासाठी ठाकरे गटानं आक्रमक रणनीती आखल्याचंच दिसतंय। दादा भुसेंविरोधात ठाकरे गट आक्रमक, मालेगाव बाह्यच्या उमेदवाराची घोषणा, अद्वय हिरेंच्या आमदारकीची
राऊतांना घाई, हिरे भावी मंत्री सभेआधीच राऊतांचा निशाणा। शिवसेनेतून बाहेर पडलेल्या आमदारांना त्यांच्याच मतदारसंघात घेरण्याची रणनीती उद्धव ठाकरेंकडून आखली जाते। रत्नागिरीच्या खेडमधल्या गोळीबार मैदानातून रामदास कदम आणि योगेश कदम यांच्या विरोधात सभा घेतल्यानंतर उद्धव ठाकरेंनी आपला मोर्चा मालेगावकडे वळवलाय। मंत्री दादा भुसे यांच्या मतदारसंघात उद्धव ठाकरेंची सभा होणार आहे। या सभेच्या माध्यमातून उद्धव ठाकरे मालेगावात शक्ती प्रदर्शन करणार आहेत। पण या सभेआधी संजय राऊतांनी दादा भुसेन विरोधात उमेदवाराची घोषणा केली आहे। राऊत एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी केवळ आमदारकीच नव्हे तर भावी मंत्री म्हणत हिरेंचं नाव पुढे केलंय। मालेगावमध्ये शिवसेनेचे आमदार निवडून आलेले आहेत। मालेगाव हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, हे तुम्हाला भविष्यात दिसेल। या मालेगावचे पुढले आमदार अद्वै हिरे असतील। ठाकरेंच्या गटानं थेट दादा भुसेन विरोधात रणनीती आखल्याचं पाहायला मिळत आहे। आधी भ्रष्टाचाराचे आरोप आणि आता थेट उमेदवाराच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे। याला शिंदेच्या शिवसेनेनंही जोरदार प्रत्युत्तर दिलंय। बऱ्याचशा ठिकाणी भावी करून ठेवलंय। पहिले आता स्वतःच काय होतंय ते पण त्यांनी बघावं, नाहीतर त्यांनी भावी भावी करून ते फक्त आज दाखवतोय। आपण इथं कोपराला गुळ लावला ना का तो फक्त बघत बसायचा, तो काय तोंडामध्ये येत नाही कोपर। तशी त्यांनी ती लोकांना आज लावून ठेवलेली आहे, त्यांना दुसरा आता काय पर्याय नाही। शिवसेनेतील फुटीनंतर अद्वै हिरेंनी भाजप सोडून ठाकरे गटात प्रवेश केला, पण अवघ्या 6 महिन्यातच अद्वै हिरेंना थेट मंत्री बनवण्याची घाई राऊतांना झाल्याचं पाहायला मिळत आहे। त्यामुळे आता राऊतांच्या या घोषणेला रविवारच्या मेळाव्यात जनता कसा प्रतिसाद देते हे पाहणं महत्वाचं ठरेल। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। मुंबई महानगरपालिकेतील भ्रष्टाचार हा दर अधिवेशनात गाजणारा विषय। राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सुद्धा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कॅगचा अहवाल सादर करून मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणलाय। तत्कालीन सत्ताधारी शिवसेना आणि महाविकास आघाडी सरकार याला मुंबई गिळंकृत करण्याचं षडयंत्र सांगत असली तरी गैरव्यवहाराचं काय यावर मात्र कोणीच बोलायला तयार नाही। काय काय गंभीर ताशेरे या कॅगच्या अहवालात मांडण्यात आलेत पाहूयात एक स्पेशल रिपोर्ट। खरं म्हणजे अध्यक्ष मोदी हा अहवाल ट्रेलर आहे। खरं म्हणजे जर पूर्ण चौकशी केली तर काय काय गोष्टी याच्यात निघतील हे सांगता येत नाही। राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीसांचा हा इशारा आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका असलेल्या मुंबई महानगरपालिकेत कोरोना काळात भ्रष्टाचार झाल्याचा ठपका कॅगच्या अहवालात ठेवण्यात आलेला आहे। 2019 ते ऑक्टोबर 2022 दरम्यानच्या मर्यादित कालावधीतील कॅगचा अहवाल फडणवीसांनी सादर केला आणि यावेळेला त्यांनी पालिकेच्या कारभारावर निशाणा साधलाय। खरं म्हणजे अध्यक्ष मोदी हा अहवाल ट्रेलर आहे, कारण लिमिटेड 12,000 कोटीच्याच कामांची चौकशी या अहवालात केली आहे। खरं म्हणजे जर पूर्ण चौकशी केली तर काय काय गोष्टी याच्यात निघतील हे सांगता येत नाही। आपल्या नियमानुसार तो आपल्या लोकलेखा समितीकडे जाईल आणि याच्यातल्या जे काही भ्रष्टाचाराचे मुद्दे आहेत त्या मुद्द्यांच्या संदर्भात इतरही कुठली कारवाई करण्याची आवश्यकता असेल तर राज्य सरकार करेल। या अहवालातील महत्वाचे मुद्दे नेमके काय आहेत ते पाहूया। मुंबई महानगरपालिकेनं कोरोनाच्या 2 वर्षात 12,023.88 कोटी रुपयांची कामं दिलेली होती। यातील 2 विभागातील 20 कामं टेंडर न काढता देण्यात आलेली होती। 4,755 कोटींची कामं 64 कंपन्यांना देताना करार केलेला नव्हता, त्यामुळे कारवाई करण्याचा अधिकार नाही असं अहवालात सांगण्यात आलं। 3 विभागातील 13 कामं थर्ड पार्टी ऑडिटर न नेमता दिलेली आहेत। दहिसर इथला भूखंड 716% अधिक पैसे देऊन ताब्यात घेतला गेलाय। इथे पुनर्वसनासाठी तब्बल 77 कोटी रुपये खर्च करावे लागणार आहेत। सॅप इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला देखभालीसाठी 37 कोटी रुपये दिले गेले, पण त्यांच्याकडून मेंटेनन्सचं एकही काम करून घेतलं नाही। कॅगच्या अहवालातल्या या मुद्द्यांनंतर आमदार अमित साटम यांनी पोलिसात तक्रार दाखल करण्याची मागणी केली आहे। एवढ्या मोठ्या प्रमाणावरती 12,000 कोटी मध्ये 10,000 कोटी पेक्षा जास्त
हा गैरव्यवहार सापडला अध्यक्ष महाराज आणि त्यामुळे माझी विनंती आहे अध्यक्ष महाराज की याच्यामध्ये सर्वप्रथम पहिला एफआयआर नोंदवला पाहिजे अध्यक्ष महाराज आणि त्यामुळे एफआयआर नोंदवून त्याच्यावरती अँटी करप्शनच्या मार्फत आणि नंतर मग बाकीच्या येतीलच पण पहिला त्याच्यावरती एफआयआर नोंदवला पाहिजे अशी माझी विनंती आहे अध्यक्ष महाराज माननीय उपमुख्यमंत्री म्हणतो. कॅगचा अहवाल सादर करण्यात आलेला असला तरी या प्रकरणाची कारवाई लांबण्याची शक्यता आहे. हा कॅगचा अंतिम अहवाल नाही तर ही केवळ प्रश्नावली असल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिलेली आहे. हा कॅग अहवाल लोकलेखा समितीकडे जाईल. महानगरपालिकेकडून सगळ्या प्रश्नांची उत्तरं मागवली जातील. या प्रक्रियेला 4 ते 6 महिने इतका वेळ लागू शकतो. उत्तरानंतर समिती तसा अहवाल विधिमंडळासमोर मांडेल आणि त्यानंतर सभागृह अंतिम निर्णय घेईल. या लोकलेखा समितीत विरोधी पक्षाचे नेते देखील असतात, त्यामुळे ही सगळी प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत निवडणुका लागण्याची शक्यता आहे. या संपूर्ण प्रकरणामध्ये षडयंत्र असल्याचा आरोप आदित्य ठाकरेंनी केला आहे. असंच ठाणे, कल्याण डोंबिवली, नागपूर, नाशिक ह्या महानगरपालिकेची हिंमत असेल, हिंमत तर नाहीच पण असेल, तर पारदर्शकपणे चौकशी लावावी. आदित्य ठाकरेंनी इतर महानगरपालिकांच्या चौकशीचा मुद्दा जरी उपस्थित केलेला असला तरी त्यामुळे मुंबई महानगरपालिकेमध्ये झालेला भ्रष्टाचार झाकून ठेवता येणार नाही. सरकारनं देखील केवळ निवडणुकांपुरता दिखाऊपणा न करता भ्रष्टाचाऱ्यांवर कठोर कारवाई करून या भ्रष्टाचाराला चाप लावणं गरजेचं आहे, तरच हे भ्रष्टाचार विरोधी सरकार असल्याचं सिद्ध होऊ शकेल. प्रणाली कापसेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, मुंबई. पुढच्या बातमीकडे. पुण्यामध्ये पुण्येश्वर आणि नारायणेश्वर मंदिराच्या मुद्द्यावरून मनसेनं सरकारला अल्टिमेटम दिलाय. या दोन्ही मंदिरांच्या जागांवर पुरातत्व विभागाच्या मार्फत एकदा उत्खनन करावं आणि सत्य जगासमोर आणावं, अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलाय. पाहूयात या पुण्येश्वर आणि नारायणेश्वरचा वाद नेमका आहे तरी काय. पुण्येश्वरचा मुद्दा तापणार. उत्खननासाठी एका महिन्याची डेडलाईन. माहीम मजार प्रकरणाची पुनरावृत्ती. माहीमच्या समुद्रातल्या मजारच्या अनधिकृत बांधकामाचा व्हिडिओ राज ठाकरेंनी भरसभेत लावताच राज्य सरकारनं अवघ्या 24 तासात अनधिकृत बांधकाम पाडून टाकलं. सरकारच्या तत्परतेमुळे पुणे मनसेच्या पुण्येश्वर संबंधीच्या आशा नव्यानं उंचावल्यात. हा पुण्येश्वर आणि नारायणेश्वरचा मुद्दा न्यायप्रविष्ट जरी असला तरी किती दिवस सत्य जगापासून लपवायचं असा सवाल मनसेनं आता उपस्थित केलाय. सातत्याने आम्ही राज्य सरकारकडे मागणी करतोय की ह्या सगळ्या जागेचं एक सर्वेक्षण झालं पाहिजे, त्याचं उत्खनन झालं पाहिजे. पुण्येश्वरचा मुद्दा खरं तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील कसब्याच्या पोटनिवडणुकीच्या प्रचारादरम्यान उचललेला होता. याची आठवण मनसेनं करून दिलेली आहे. कसब्याचे विद्यमान आमदार रवींद्र धंगेकर यांच्यावरही मनसेनं निशाणा साधलाय. काल परवा निवडून आलेल्या कसब्याच्या आमदारांना हे सत्य समजत नाही किंवा समजून घ्यायचा प्रयत्न करत नाहीये. त्यांना माझं सांगणं आहे की तुम्ही इतिहास तपासा, याला कायदेशीर आधार आहे म्हणून आम्ही राज्य सरकार आणि कायदेशीर प्रक्रियामध्ये गेलेलो आहोत. इतक्या लवकर हिंदू धर्माला नाकारण्याचं पाप जर तुम्ही करणार असाल तर तुमची आमदारकी 12-13 महिन्याचीच आहे, याचाही त्यांनी विचार करावा. औरंगजेबाच्या काळात पुण्येश्वर आणि नारायणेश्वर ही मंदिरं पाडून तिथं दर्गा बांधल्याचा मनसेचा आरोप आहे. आता मनसेनं हा मुद्दा पुन्हा उचलून धरल्यानं सरकार वादग्रस्त जागांवर पुरातत्व विभागामार्फत पुन्हा उत्खनन सुरू करून सत्य जगासमोर आणणार का, याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे. हे कमी म्हणून की काय, राजकारणाचं हिंदूकरण करण्याची मागणी कालीचरण महाराज यांनी केली. लातूर जिल्ह्यातल्या उदगीरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या हिंदू धर्मसभेत कालीचरण महाराज यांनी हिंदुत्ववादी राष्ट्राच्या स्थापनेविषयी भाष्य केलं, तर दोन समाजात तेढ निर्माण करणाऱ्या कालीचरण महाराजांच्या प्रयत्नाबद्दल त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी काही सामाजिक कार्यकर्त्यांनी केली.
की 15 मिनिट पोलीस भेटल्या बरोबर पूर्ण भारतात एकसाथ अटॅक होईल. संपूर्ण गोवन सत्याबंदीचा केंद्रीय कानून कोण आणणार? कालीचरण महाराज त्यांच्या जहाल वक्तव्यासाठी प्रसिद्ध आहेत. कालीचरण महाराज नेहमीच त्यांचे हिंदुत्ववादी विचार मांडत असतात. त्यांचे विचार ऐकण्यासाठी हिंदू धर्मसभेला नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी कालीचरण महाराज यांनी सत्तेत कट्टर हिंदुत्ववाद्यांना बसवलं तर छत्रपती शिवाजी महाराज आणि महात्मा बसवेश्वर महाराज यांचं स्वप्न साकार होईल असं वक्तव्य केलं. हिंदवी स्वराज्यासाठी जात आणि प्रांत विसरून एकत्र येत वोट बँक तयार करण्याचं आवाहन कालीचरण महाराज यांनी केलं. लोकसंख्या नियंत्रण बिल साधू संत आणणार आहे की राजा? हम दो हमारे दो तो सबके दो हा कायदा राजा आणणार आहे की साधू संत? संपूर्ण गोवन सत्याबंदीचा केंद्रीय कानून कोण आणणार? लव्ह जिहाद विरोधी कानून कोण आणणार? सगळ्याच्या सगळ्या समस्या तुमच्या निवारण फक्त राजा करू शकते. बाहेरून शांततेत चालत नाही. कालीचरण महाराज यांच्या वक्तव्याचे शहरात चांगलेच पडसाद उमटले. जहाल वक्तव्य करून नाहक तेढ निर्माण करणाऱ्या कालीचरण महाराजांवर कारवाई करण्याची मागणी काही स्थानिकांनी केली. लातूर ये सुसंस्कृत और अमन पसंद जिला है. ऐसे जिले में कालीचरण महाराज जैसा कोई आता है और यहाँ पर लॉ एंड ऑर्डर का मसला पैदा करके चले जाता है. पुलिस डिपार्टमेंट ने उस पर सख्त कार्रवाई करनी चाहिए. हम निर्माण पार्टी इसका निषेध करती है. लातूर जिल्ह्यात त्यांनी येऊन असं वक्तव्य करणं आणि लातूर जिल्ह्याचं सार्वभौमत्व या ठिकाणी असेल किंवा हिंदूच्या माध्यमातून त्यांनी जर ह्या पद्धतीचं वक्तव्य करून जर सगळा जातीय तेढ निर्माण करत असतील तर निश्चितपणे यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. लातूर जिल्हा शिक्षणाचं केंद्र म्हणून ओळखला जातो. त्यामुळे राज्यातूनच नाही तर परराज्यातून सुद्धा शिक्षणासाठी शेकडो विद्यार्थी इथे येतात. यामुळे जातीय सलोख्याला धोका निर्माण होईल अशी वक्तव्य करणं मान्यवरांनी टाळलं पाहिजे. नितीन बनसोडे, न्यूज 18 लोकमत, लातूर. यासोबतच बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. ब्रेक नंतर काही विशेष. आणि ब्रेक नंतर न्यूज 18 लोकमत विशेष मध्ये पहिली बातमी दिल्लीतली. खासदारकी रद्द झाल्यानंतर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षावर जोरदार निशाणा साधलाय. तसंच अडाणी प्रकरणावरून राहुल गांधी यांनी मोदींवर गंभीर आरोप केले. अडाणींच्या उद्योगात तब्बल 20,000 कोटी रुपयांची गुंतवणूक कुणी केली असा प्रश्न त्यांनी पुन्हा एकदा उपस्थित केलाय. तर भाजपनं राहुल गांधी यांच्या आरोपांचं पूर्णतः खंडन केलंय. अदानी जी की शेल कंपनीज हैं, उसमें 20,000 करोड़ रुपया किसी ने इन्वेस्ट किया. अदानी जी का इंफ्रास्ट्रक्चर बिजनेस है, पैसा किसी और का है. सवाल यह है, ये जो 20,000 करोड़ रुपए हैं, ये किसके हैं? फिर मेरे बारे में मंत्रियों ने पार्लियामेंट में झूठ बोला. लोकसभा अध्यक्षांनी खासदारकी रद्द केल्यानंतर काँग्रेसचे नेते राहुल गांधींनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केलाय. तसंच अडाणींच्या मुद्द्यावरून राहुल गांधींनी पुन्हा एकदा पंतप्रधान मोदींना घेरण्याचा प्रयत्न केलाय. अडाणींच्या व्यवसायात 20,000 कोटी रुपयांची गुंतवणूक कुणी केली असा सवाल राहुल गांधींनी केलाय. अडाणी जी की शेल कंपनीज हैं, उसमें 20,000 करोड़ रुपया किसी ने इन्वेस्ट किया. अदानी जी का पैसा नहीं है. अदानी जी का इंफ्रास्ट्रक्चर बिजनेस है, पैसा किसी और का है. राहुल गांधींनी परदेशात भारताची बदनामी केल्याचा आरोप करत संसद अधिवेशनात भाजपने राहुल गांधींची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. तर काँग्रेसकडूनही पंतप्रधान मोदींच्या जुन्या भाषणांचा दाखला देण्यात आला. या राजकीय वादावरून अनेक वेळा संसदेचं कामकाज तहकूब झालं. एकीकडे हा राजकीय संघर्ष पेटला असताना दुसरीकडे राहुल गांधींची खासदारकी रद्द करण्यात आली. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमधल्या राजकीय संघर्षाला धार आली. फिर मेरे बारे में मंत्रियों ने पार्लियामेंट में झूठ बोला की
मैंने विदेशी ताकतों से मदद मांगी, मैंने ऐसी कोई बात नहीं की है। केंद्र सरकार विरोधात आपण आवाज उठवत असल्यानं आपली खासदारकी रद्द केल्याचा आरोप राहुल गांधींनी केलाय, तर भाजपनं राहुल गांधींच्या आरोपांचं खंडन केलं। राहुल गांधींकडून बिनबुडाचे आरोप करण्यात आल्याचं भाजप नेत्यांनी म्हटलंय। अडानी जी को हमको डिफेंड नहीं करना है, भाजपा कभी डिफेंड नहीं करती है, लेकिन भाजपा किसी को फंसाती हुए भी नहीं है। तो आपके यहाँ कैसे राजस्थान में 65,000 करोड़ अडानी लगा रहे हैं आपकी सरकार ने, ये कौन सी बात है? कांग्रेस पार्टी का परिचय राहुल गांधी क्या है? चार कट, कमीशन, करप्शन, कांग्रेस। एकीकडे राहुल गांधींनी अडाणींच्या मुद्द्यावरून भाजपवर आरोप केलाय, तर दुसरीकडे भाजपनं ओबीसींचा मुद्दा पुढे केला। राहुल गांधींनी ओबीसी समाजाचा अपमान केला असून कायद्यानुसार त्यांची खासदारकी रद्द झाल्याचा पलटवार भाजपनं केलाय। वो जैसे ही हारते हैं तो विदेश में जाकर भारत के लोकतंत्र का विलाप करते हैं। झूठ बोलना राहुल गांधी की फितरत हो गई है। जब भी विदेश जाते हैं भारत के लोकतंत्र का अपमान करना, भारत की संस्थाओं का अपमान करना, भारत के जनमत का अपमान करना उनकी आदत हो गई। बदनामीच्या खटल्यात राहुल गांधींना सूरत कोर्टानं 2 वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर लोकसभा सचिवालयानं राहुल गांधींची खासदारकी रद्द केली। त्यावरून केंद्रातलं राजकारण चांगलंच तापलंय। आगामी काळात हा राजकीय संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18। तिकडे राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्यानंतर आता सर्वोच्च न्यायालयात एक जनहित याचिका दाखल करण्यात आली। या याचिकेच्या माध्यमातून लोकप्रतिनिधी कायद्याला आव्हान देण्यात आलंय। तसंच लोकप्रतिनिधी कायद्याचं कलम असंवैधानिक असल्याचा दावा सुद्धा करण्यात आलाय। काँग्रेस नेते राहुल गांधींची खासदारकी रद्द करण्यात आल्यानंतर लोकप्रतिनिधी कायद्याला सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आलेलं आहे। लोकप्रतिनिधी कायद्याचं कलम 8(3) असंवैधानिक असल्याचा दावा याचिकेत करण्यात आलेला आहे। लोकप्रतिनिधीला 2 वर्षांपेक्षा अधिक शिक्षा सुनावल्यानंतर त्याचं सदस्यत्व आपोआप रद्द होतं आणि त्यालाच या याचिकेत आव्हान देण्यात आलेलं आहे। सामाजिक कार्यकर्त्या आभा मुरलीधरन यांनी ही याचिका दाखल केली आहे। लोकप्रतिनिधीला शिक्षा सुनावताच त्याचं सदस्यत्व रद्द केलं जाणं हे असंवैधानिक आहे आणि या कलमानुसार लोकप्रतिनिधीला 2 अथवा 2 वर्षांपेक्षा जास्त शिक्षा झाल्यास त्याचं सदस्यत्व रद्द होतं। वायनाडचे खासदार राहुल गांधींची खासदारकी रद्द करण्याच्या निर्णयाला या याचिकेमध्ये आव्हान देण्यात आलेलं आहे। अपिलाची संधी, गुन्ह्याचं स्वरूप आणि गुन्ह्याचा प्रभाव या घटकांचा विचार केला जात नसल्याचं याचिकाकर्त्यांचं म्हणणं आहे। 2013 सुप्रीम कोर्टानं लोकप्रतिनिधित्व कायद्याचं कलम 8(4) रद्द केलं होतं। केरळमधील वकील लिली थॉमस यांनी या कलमाला सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं होतं। वरच्या कोर्टाचा निकाल येईपर्यंत दोषी खासदार आणि आमदारांना या कलमामुळे संरक्षण मिळत असल्याचा दावा याचिकेत करण्यात आलेला होता। या प्रकरणी सुप्रीम कोर्टानं लोकप्रतिनिधित्व कायद्याचं कलम 8(4) रद्द करण्याचा निर्णय दिलेला होता। त्याविरोधात तत्कालीन मनमोहन सिंग सरकारनं अध्यादेश आणला होता, त्यामुळे आमदार आणि खासदारांना शिक्षा झाल्यानंतर अपिलासाठी 3 महिन्यांचा कालावधी मिळणार होता। मात्र त्यावेळेला राहुल गांधींनी विरोध केल्यामुळे मनमोहन सिंग सरकारला तो अध्यादेश मागे घ्यावा लागला होता। आता पुन्हा एकदा लोकप्रतिनिधित्व कायद्याला सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आलेलं आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। खासदारकी रद्द झाल्यानंतर राहुल गांधी यांनी आज काँग्रेसच्या दिल्लीतल्या मुख्यालयात एक पत्रकार परिषद घेतली आणि ते सर्व प्रसारमाध्यमांना सामोरे गेले। यावेळेला राहुल गांधी यांनी आपली भूमिका स्पष्टपणे मांडली, तसंच आपल्या वक्तव्यावर आपण माफी मागणार नसल्याचाही पुनरुच्चार त्यांनी पुन्हा एकदा केला। यावेळेला राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा सावरकरांवर टीकाही केली आणि यामुळे वाद नव्यानं सुरू झाला। राहुल गांधी सोचता है मेरा नाम सावरकर नहीं है, मेरा नाम गांधी है। गांधी किसी से माफी नहीं मांगता। काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा सावरकरांवर टीका केली आहे। लोकसभा सचिवालयानं त्यांची खासदारकी रद्द केल्यानंतर शनिवारी राहुल गांधी यांनी प्रसार माध्यमांसमोर आपली बाजू मांडली। मोदी आडनावाविषयी केलेल्या वक्तव्यावर राहुल गांधी यांनी माफी मागावी अशी मागणी भाजपकडून केली जाते।
या विषय विचारला असता राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा सावरकरांचा उल्लेख केला। राहुल गांधी सोचता है मेरा नाम सावरकर नहीं है, मेरा नाम गांधी है। गांधी किसी से माफी नहीं मांगता। और मैंने कहा पार्लियामेंट हाउस में कहा कि भैया मुझे बोलने दीजिए ना, एक बार तो बोलने दीजिए। राहुल गांधी यांनी माफी मागावी या मागणीसाठी भाजपने मात्र आक्रमक पवित्रा घेतलाय। मात्र राहुल गांधी यांनी माफी मागण्यास साफ नकार दिलाय। खरं तर यापूर्वी सुद्धा राहुल गांधी यांनी सावरकरांवर अशा प्रकारे टीका केली आहे। भारत जोडो यात्रेच्या दरम्यान वाशिमच्या जाहीर सभेत त्यांनी सावरकरांवर टीका केली। इंग्रजांच्या विरोधात लढताना बिरसा मुंडा मागे हटले नाहीत, मात्र सावरकरांनी 2-3 वर्ष अंदमानच्या तुरुंगात घालवल्यानंतर इंग्रजांना माफीनामे पाठवायला सुरुवात केली अशी टीका राहुल गांधी यांनी केली होती। यावरून राज्यात बराच राजकीय गदारोळ झाला। महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं काँग्रेसकडे नाराजी व्यक्त केली होती। तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींवर सडकून टीका केली। आता पुन्हा एकदा मुख्यमंत्री शिंदे यांनी राहुल गांधी यांचा खरपूस समाचार घेतलाय। मी म्हणतो या राहुल गांधी यांना एक दिवस त्यांनी फक्त त्या सेल्युलर जेलमध्ये राहून यावं आणि एक दिवस नाही अर्धा एक तासात त्याला घाण्याला जुंपलं तर त्यांना कळतील त्यांच्या यातना काय, त्यांच्या वेदना काय, आणि म्हणून त्यांचा निषेध करावा तेवढा थोडासा आहे। ओबीसी समाजाचा अपमान करणे आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्राचं मी आंदोलन केलं आहे आणि जोपर्यंत राहुल गांधी माफी मागत नाही, ओबीसी समाजाची माफी मागत नाही, तोपर्यंत राहुल गांधींना आम्ही रस्त्याने फिरू देणार नाही। राहुल गांधींनी सावरकरांवर टीका करून पुन्हा एकदा भाजपला डिवचलाय। मात्र राहुल गांधींच्या या टीकेमुळे महाविकास आघाडीतील ठाकरेंच्या पक्षाची पुन्हा कोंडी होण्याची शक्यता नाकारता येत नाही। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। तिकडे सूरतच्या कोर्टानं राहुल गांधी यांनी शिक्षा सुनावल्यानंतर भाजपनं राहुल गांधी यांच्या विरोधात आंदोलन केलं। राहुल गांधी यांनी ओबीसी समाजाची माफी मागावी अशी मागणी पक्षाकडून करण्यात आली, तर काँग्रेसनं भाजपचं आंदोलन हास्यास्पद असल्याचं म्हटलंय। काँग्रेस नेते राहुल गांधींच्या विरोधात भाजप रस्त्यावर उतरली आहे। राहुल गांधींना सूरत कोर्टानं बदनामीच्या खटल्यात 2 वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर भाजप आक्रमक झालेली आहे। राहुल गांधींनी ओबीसी समाजाचा अपमान केल्याचा आरोप भाजपकडून केला जातोय। तसंच राहुल गांधींनी ओबीसी समाजाची माफी मागावी यासाठी भाजपनं आंदोलन सुरू केलं आहे। हमने हमारा आंदोलन किया है और भी आंदोलन छिड़ेगा, पूरे महाराष्ट्र में छिड़ेगा, ओबीसी समाज रास्ते पे आएगा, तब आंदोलन सामाजिक होगा, ओबीसी समाज का आंदोलन होगा और पूरे रास्ते राहुल गांधी के लिए बंद किए जाएंगे महाराष्ट्र में। शनिवारी भाजपने मुंबई में राहुल गांधींच्या विरोधात आंदोलन केलं। यावेळेला राहुल गांधींच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। तिकडे ठाण्यातही भाजप कार्यकर्त्यांनी राहुल गांधींच्या विरोधात निदर्शन केली आहेत। एकीकडे राहुल गांधींनी माफी मागावी यासाठी भाजपनं आंदोलन छेडलंय, तर दुसरीकडे काँग्रेसनं या आंदोलनाची खिल्ली उडवली आहे। भाजपकडून दिशाभूल केली जात असल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आलाय। हास्यास्पद आहे। तुम्ही एक सांगा की ज्या व्यक्तींनी राहुल गांधींच्या विरुद्ध सूरतच्या कोर्टामध्ये केस दाखल केली तो कुठल्या समाजाचा माणूस आहे? तो ओबीसी आहे का? तो स्वतः बनिया असं त्याने त्याच्या अफिडेव्हिटमध्ये लिहिलेलं आहे। हा जातीचा प्रश्न नाही आहे। तुम्ही कुठेतरी या कोर्टीला भटकवायचा प्रयत्न करताय। राहुल गांधींच्या मुद्द्यावरून विधिमंडळात महाविकास आघाडीची एकजूट पाहायला मिळाली आहे। राहुल गांधींची खासदारकी रद्द करण्याचा निर्णय अयोग्य असल्याचं महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सांगितलं। जी परिस्थिती आहे, उलटा चोर कुतवाल को डाटे, जी मन आहे त्याप्रमाणे भाजप आज राज्यात देशात वागते आहे। ओबीसी ला पुढे करून राजकारण करायचा एक असफल प्रयत्न भाजप करताय। राहुल गांधींची खासदारकी रद्द केल्यामुळे केंद्रापासून राज्यापर्यंत राजकारण तापलेलं आहे।
त्यामुळे आगामी काळात भाजप विरुद्ध काँग्रेस असा राजकीय संघर्ष पेटण्याची शक्यता वर्तवली जाते. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. अर्थात काँग्रेस आणि भाजप हा संघर्ष काही नवीन नाही, पण यावेळेला दोन्ही पक्षांच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना एक नवीन कारण मिळालंय, एवढं मात्र नक्की. वळूयात पुढच्या बातमीकडे. गेल्या 3 ते 4 दिवसांपासून विधिमंडळात राहुल गांधी यांचा मुद्दा या ना त्या कारणानं गाजतोय. बरं, नुकत्याच सत्ताधारी आमदारांनी राहुल गांधी यांच्या विरोधात विधिमंडळाच्याच पायऱ्यांवर जोडेमारा आंदोलन केलं आणि त्याचे पडसादही उमटले. म्हणजे सभागृहाच्या बाहेर तर उमटले, पण सभागृहात सुद्धा उमटले. एवढंच नाही तर काँग्रेससह सर्वच विरोधी पक्षांनी या विधानभवनाच्या पायऱ्यांच्या इथे झालेल्या जोडेमारा आंदोलनाला तीव्र आक्षेप घेतला. विधानसभा अध्यक्षांनी तर त्या आमदारांवर कारवाई करावी अशी आग्रही मागणी विरोधकांनी केली, तर मोदींच्या विरोधात घोषणाबाजी करणाऱ्या विरोधी आमदारांना सुद्धा तोच नियम लागू करावा अशी सत्ताधारी आमदारांची मागणी होती. केवळ आमदारांचीच नाही तर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा सभागृहात उत्तर देताना अशाच प्रकारची मागणी केली. त्यामुळे या आंदोलनाच्या मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांमध्ये जबरदस्त सामना रंगतोय, एवढं मात्र नक्की. सत्ताधाऱ्यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या विरोधात केलेल्या जोडेमारा आंदोलनाचा मुद्दा शनिवारी सुद्धा विधिमंडळात गाजला. आंदोलन करणाऱ्या सत्ताधारी भाजप शिवसेनेच्या आमदारांवर कारवाई करावी अशी आग्रही मागणी विरोधकांनी लावून धरली. जोडे मारण्याचं आंदोलन केलं त्यांच्यावर पण कारवाई करा अशा पद्धतीनं भूमिका घेतली. म्हणजे आम्ही काही एकाच बाजूची भूमिका घेतली नाही आणि एक मेसेज जाऊ द्या की अशा प्रकारे जर कुणी कुठल्या व्यक्तीचा फोटो लावून त्यांना ह्या एरियामध्ये जोडं मारण्याचं काम केलं तर तो निलंबित होऊ शकतो आणि एक वेगळ्या प्रकारचा अंकुश सगळ्या सन्माननीय विधानसभेच्या सदस्यांच्यावर निर्माण होईल ही आमची अपेक्षा होती. विरोधकांनी सभागृहाच्या बाहेर काळ्या फिती लावून निदर्शनं केली, तर सत्ताधाऱ्यांनी सुद्धा विरोधी बाकांवरच्या आमदारांवर कारवाईची मागणी लावून धरली. राहुल गांधींची खासदारकी रद्द झाल्यानंतर विरोधकांनी विधानसभेच्या पायऱ्यांवर केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली होती. पंतप्रधान मोदींच्या विरोधात घोषणाबाजी करणाऱ्या आमदारांवर सुद्धा कारवाई करावी अशी मागणी सत्ताधाऱ्यांनी केली. अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे सभागृहामध्ये बाहेर झालेलं जे काही कालचं जी घटना होती त्याच्या बाबतीमध्ये आपण सांगितलं, उपसभापती आणि यांच्याशी बोलून आपण चर्चा करून निर्णय घेणार आहोत. परंतु सभागृहाच्या बाहेर तर केलं, परंतु इथं देखील निषेधाच्या पट्ट्या बांधून आले आणि त्याचबरोबर काल आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या बद्दल देखील जे भाष्य केलं त्याच्यानंतर देखील इतकं सगळं झाल्यानंतर त्यांनी म्हटलं की आणखी त्याच्या वरचं बोललं ते मी बोलू इच्छित नाही. म्हणजे याचा अर्थ काय? याचा अर्थ त्यांनी काही बोलावं आणि आम्ही सहन करावं असं होणार नाही. त्यामुळे आपण जो निर्णय घेतलेला आहे की यापुढे एक आचारसंहिता असली पाहिजे. या आंदोलनाच्या वादावर तोडगा काढण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चर्चा झाली, मात्र त्यातून मार्ग निघू शकला नाही. त्यामुळे विरोधकांनी बहिष्काराचं हत्यार उपसलं. हे सरकार सकारात्मक काहीच बोलायला तयार नाही, निर्णय घ्यायला तयार नाही, विधानसभेचे अध्यक्ष पण निर्णय द्यायला तयार नाही. ही अतिशय एकली कारभार त्यांचा चाललेला आहे आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टीचा निषेध महाविकास आघाडीनं केला आणि त्याच्यातनं वॉकआउट करून आम्ही बाहेर पडलेलो. राहुल गांधी यांच्या विरोधातील जोडेमारा आंदोलनावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकीय सामना रंगल्याचं पाहायला मिळालं. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. यासोबतच बुलेटिनमध्ये घेऊया एक छोटासा ब्रेक. ब्रेक नंतर न्यूज 18 लोकमत विशेष मध्ये सायबर चोरांच्या बद्दलची एक महत्त्वाची बातमी. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत विशेष. तुम्ही किंवा तुमच्या परिचयात कोणीही नोकरीच्या शोधात असेल आणि ऑनलाईन सर्च करत असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. नोकरीच्या आमिषानं बेरोजगारांच्या फसवणुकीचं प्रमाण वाढलंय. नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांना हिरून सायबर गुन्हेगार त्यांना कंगाल करत असल्याचं समोर आलंय आणि त्यामुळेच
बेरोजगार तरुणांनी जागरूक होण्याची गरज आहे. जगात तरुणाईचा देश म्हणून भारताची ओळख, पण याच तरुणांच्या देशात सध्या बेरोजगारी ही मोठी समस्या आहे. याच बेरोजगारीचा फायदा घेत सायबर गुन्हेगार मालामाल होत असल्याचं समोर आलंय. अनेक तरुण नोकरीच्या शोधात सोशल मीडियावर किंवा काही वेबसाईटवर त्यांचा बायोडेटा अपलोड करतात, पण त्यांचा हाच बायोडेटा आणि मोबाईल नंबर सायबर गुन्हेगारांसाठी लुटीची संधी ठरत असल्याचं समोर आलंय. हे सायबर गुन्हेगार मोठ्या मोठ्या कंपनीत नोकरी लावून देण्याचं आमिष देऊन कधी रजिस्ट्रेशनच्या नावानं तर कधी इतर कारणानं पैशांची मागणी करतात. जॉब लावून देईन असा आमिष दाखवला आणि 20,500 त्यांनी ऑनलाईन फसवणूक करून घेऊन घेतले आणि मग ते मग त्याच्यानंतर काही कॉल वगैरे नाही आला त्यांचा. त्यांनी असं म्हटलं की 14,500 म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची फीस लागेल आणि त्यानंतर आम्ही परत रिटर्न करू ते फीस. सध्या कमी वेळेत जास्त पैसा कमावण्याच्या प्रयत्नात अनेक जण दिसतात. अनेक तरुणांचा यातच घात होतो. कधी युट्यूबवर व्हिडिओ लाईक करण्यासाठी, चित्रपटाला रेटिंग देण्यासाठी किंवा घर बसल्या पैसे कमावण्यासाठी आमिष दाखवलं जातं. यात सुरुवातीला थोडा परतावा देऊन विश्वास निर्माण केला जातो, पण त्यानंतर गोल्डन मेंबरशिप तर कधी जमा पैसे काढण्याच्या बहाण्यानं वाढीव पैशांची मागणी केली जाते. पक्कळ पैसा मिळेल या आशेनं अनेक जण कुटुंबीय आणि मित्रांकडून पैसे उधार घेतात, पण एकदा पैसे दिले की हे सायबर चोर फोन उचलणं सुद्धा बंद करतात. जोपर्यंत फसवणूक झाल्याचं कळतं तोपर्यंत वेळ निघून गेलेला असतो आणि या संदर्भातल्या तक्रारींमध्ये गेल्या काही काळात मोठी वाढ झाली आहे. या प्रकारच्या ॲप जेव्हा तुम्ही डाउनलोड करता तेव्हा तुम्ही जेव्हा एक्सेस देता तुमच्या कॉन्टॅक्ट्सना, तुमच्या मीडियाला, तुमच्या फोटोजना, तर त्याचा सुद्धा गैरवापर होऊ शकतो आणि अशा प्रकारे कुठल्याही प्रकारचे जॉब असत नाही जे तुम्हाला रेटिंग करायला सांगतात आणि थोडेसे पैसे देतात आणि असले तरी ते तुम्हाला इन्व्हेस्ट करायला सांगत नाही, तुम्हाला पैसे लावायला सांगत नाही. सायबर गुन्हेगार आता हायटेक झाले आहेत. त्यांनी त्यांच्या कार्यपद्धतीत देखील बदल केलाय. सायबर गुन्हेगारांचे शिकार बनणाऱ्यांमध्ये 20 ते 30 वर्ष वयोगटातल्या तरुणांची संख्या जास्त आहे. त्यामुळे सोशल मीडिया किंवा इंटरनेट वेबसाईटवर रोजगार शोधताना तरुणांनी सतर्क राहण्याची गरज आहे. उदय तिमांडे, न्यूज 18 लोकमत, नागपूर. तेव्हा मंडळी, नोकरी शोधत असाल तर जरा सांभाळ. या बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेट्ससाठी news18lokmat.com या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा. फेसबुक, ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आणि थोड्याच वेळात माझा सहकारी अजिंक्य घेऊन येतोय प्राईम टाईम.